स्टॅफर्ड मॅन विरुद्ध गोल्डन थॉट्स हा सामना झाला पिंपरी चिंचवडमध्ये. खासदार संभाजीराजे यांनी गोल्ड मॅनवरच्या आपल्या गोल्डन थॉट्सनी उपस्थितांची मनं जिंकली. पाहूयात संभाजीराजेंचं हे सोनेरी विचार. गोल्ड मॅन डोक्यापासून पायापर्यंत सब कुछ गोल्ड. महाराष्ट्राने आजवर असे अनेक गोल्डमॅन पाहिलेत, खास करून पुण्यात. याच गोल्डमॅन्सची संभाजीराजेंना भीती वाटते. पुण्यातली गोष्टीची मला नेहमी खटकते टीम, आणि ती सुद्धा आता कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात यायला लागली. म्हणजे गोल्डमॅन, म्हणजे गोल्डमॅन म्हटलं की मी घाबरून जातो. आता तुम्ही म्हणाल राजेंना कसली आली आहे भीती, तर राजेंचा खडसावण्याचा पॅटर्नच वेगळा आहे, त्यांनाच ऐका. तुम्ही खऱ्या अर्थ जे माझ्या बाजूला बसलाय म्हटलं, तर तुम्हाला हे एवढं, तुम्ही एवढं घातलंय सोनं, तुम्ही पॅन्ट सुद्धा सोन्याची घातली, मला काही ना नाही. पण तुम्ही जर सामाजिक भावना तुमची जर काही असेल, तुम्ही समाजाला काही देणं लागत असाल, तुम्ही किती लोकांना मदत केली आहे. तुम्ही 5 कोटीचं सोनं घातलं आणि तुम्ही 5 लाखाची सुद्धा मदत केली तरी भरपूर असं त्यांना म्हटलं. राजेंकडे सोनं आहे पण ते मिरवत नाहीत. मिरवतात ते त्यांचे सोन्यासारखे विचार, ज्यांची झळाळी उपस्थितांची मनं जिंकते. 1% सुद्धा मी सामाजिक मदत केली नाही. जे काही पैसा मला गुंठेत ते जागेचे ह्याच्यात पैसे आलेले काही गुंटा किंग म्हणा जे काही मी ऐकतो, ते पैसे आम्ही आमच्या स्वतः झालेलो नाही, संभाजीश्री काहीच देत नाही. आणि मग तिने लक्षात आलं मी असं फिरतोय, तर एकही गोल्डमॅन ते व्यासपीठावर दिसला नाही. तेव्हा एखाद्या गोल्डमॅनला भेटलात तर त्याच्या बोटातल्या अंगठ्यांच्या झळाळीनं फाळून जाऊ नका. त्या बोटांतून किती दान सुटलंय हा प्रश्न आवर्जून विचारा, कारण हा आपला महाराष्ट्र आहे आणि इथं खरी झळाळी ही विचारांना आहे. कोल्हापूरहून संभाजी थोरातसह दिलीप कांबळे, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.